नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या अध्यक्षपदी आज आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब व प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी माझी नेमणूक केली. तसं नेमणूक पत्र काही वेळापूर्वीच प्रांतांनी जाहीर केलेलं आहे आणि यापुढच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये आमच्या नेत्या अजितदादा पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, शहराच्या खासदार वंदनाताई चव्हाण असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सर्वांशी समन्वय राखून पुणे शहरामध्ये पवार साहेबांचे आणि पक्षाचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आणि कार्यकर्त्यांची फळी मजबूत करून येत्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूतीने उभं करण्याचं काम आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सहविचारांनी पुणे शहरामध्ये एक दिलानी एक जिन्सीनी काम करून हे आम्ही करायचं ठरवलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये जी काही पक्ष जबाबदारी देईल, जी पक्षाची ध्येय धोरणं असतील त्यानुसार या ठिकाणी आम्ही काम करू आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखणं, कार्यकर्त्यांच्या बरोबर विचारविमर्श करून पक्षाची व्याप्ती वाढवणं, पक्षामध्ये ज्या सर्व गोष्टींना अंतर्भाव करायला पाहिजे त्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करणं आणि हे करत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या वरती अंकुश ठेवणं, त्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला लगाम घालणं आणि चुकीच्या प्रवृत्तीला पायबंद करणं हे यापुढचं आमचं प्रथम कर्तव्य असेल. त्यामुळे पक्षबांधणीला सर्वप्रथम आम्ही महत्त्व देऊ. आमचे सर्व नेते जे मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने तरुण असतील, मग युवती असतील, आमचे युवक संघटना असेल, इतर सर्व सेल असतील, महिला विभाग असेल किंवा फादर बॉडी असेल, या सगळ्यांचा समन्वय साधून एक चांगलं काम या पुणे शहरामध्ये उभं करण्याचा या पुढच्या काळात आमचा सर्वांचा प्रयत्न राहील.